प्रश्न क्रमांक 70, 10 ते 200 च्या दरम्यान किती चौरस संख्या आहेत? बघा, या ठिकाणी आपल्याला 10 ते 200 या दरम्यानच्या चौरस संख्या शोधायच्या आहेत. चौरस संख्या म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या. ज्या संख्या पूर्ण वर्ग असतात त्यांना चौरस संख्या असे म्हटले जातात. म्हणजे 1 असेल, 4 असेल, 9, 16, 25, 36 या ज्या वर्गसंख्या आहेत या वर्गसंख्यांना चौरस संख्या असं म्हटलं जातं. आता आपण काय करायचं आहे, 10 ते 200 दरम्यानच्या चौरस संख्या किती आहेत ते शोधायचं आहे आणि त्याचा अँसर जे काय येईल ते आपण इथे कमेंटमध्ये लिहायचं आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 71, 4, 5, 2 याच अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? मग आपल्याला अंक दिलेले आहेत 4, 5 आणि 2 आणि या अंकांपासून आपल्याला संख्या तयार करायची आहे. सर्व 3 अंकी संख्या म्हटलेलं आहे आणि 3 अंकी संख्यांची त्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे इथे. बघा, एकूण 3 अंक आहेत आणि याच्यापासून 3 अंकी संख्या तयार करायची आहे, तर एकूण 6 संख्या इथे तयार होणार आहेत. मग आम्ही पहिल्यांदा 4 पासूनच्या संख्या बनवतो, तर हीच एक झालेली आहे. दुसरी होणार आहे 425. आता 2 ने सुरुवात होणार आहे, 254 आणि 245 आणि 5 ने सुरुवात होणार आहे 524 आणि 542. बघा, या 6 संख्या तयार होणार आहेत आणि या 6 संख्यांची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. आपण मुलांनी काय करायचं आहे, या सर्व 6 संख्यांची बेरीज करायची आहे आणि जे उत्तर येईल ते कमेंटमध्ये लिहायचं आहे. चला आता प्रश्न क्रमांक 72 पाहूया. प्रश्न क्रमांक 72, साबणाच्या एका वडीचे वजन 500 ग्रॅम आहे, तर 4 डझन साबणाच्या वडींचे वजन किती? बघा, एका वडीचे वजन हे 500 ग्रॅम आहे, 500 ग्रॅम आहे, तर 4 डझन साबणाच्या वडीचे वजन विचारलेलं आहे. 4 डझन म्हणजे नेमकं किती होतं? 4 डझन म्हणजे 12 × 4 48, बरोबर ना? 48 साबण होणार आहेत, 1 डझन म्हणजे 12 वस्तू, म्हणून 4 डझनाचे 12 × 48 होणार आहेत. आता एका वडीची किंमत वजन आहे ते 500 ग्रॅम आहे, तर एकूण 48 वडींचे वजन किती होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल 500 ग्रॅम × 48. हा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. 2 झिरो आहेत, सो 2 झिरो डायरेक्टली देऊया. 548 ही 0 हाचाले, 4, 5, 4, 20 आणि 4, 24 आणि 224,000 ग्रॅम उत्तर आलेलं आहे, कारण इथं 500 जे आहे ते आपण ग्रॅममध्ये लिहिलेलं आहे. 24,000 ग्रॅम. आता हेच आपल्याला 24,000 ग्रॅम आहे ते आपल्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्जन करावं लागेल. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, म्हणून 24,000 ग्रॅम म्हणून म्हणजे 24 किलोग्रॅम उत्तर येणार आहे. 24 किलोग्रॅम. बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं 24 किलोग्रॅम. तर या ठिकाणी बघा, आपल्याला सुरुवातीला इथं डझनाचं कन्वर्जन करावं लागेल वस्तूंच्यामध्ये आणि त्यानंतर गुणाकार करून आपल्याला एकूण सर्व त्या 48 वडींचं वजन किती आहे ते इथं काढायचं आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 73, कविता 5 सेकंदात 2 दोरीवरील उड्या मारते, तर ती 1.5 मिनिटात किती दोरीवरील उड्या मारेल? बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती अशी दिलेली आहे की कविता 5 सेकंदामध्ये एकूण 2 उड्या मारते, दोरीवरच्या उड्या मारते, तर आपल्याला 1.5 मिनिटांमध्ये तिच्या किती उड्या बसतील हे इथं काढायचं आहे. आता इथं आपल्याला सेकंदातील उड्या दिले, म्हणजे 5 सेकंद 2 मारते, म्हणून आपण काय करूया, 1.5 मिनिटांचं सुरुवातीला सेकंदांमध्ये रूपांतर करून घेऊया. आता 1.5 मिनिट म्हणजे 1 मिनिट पूर्ण आणि 30 सेकंद, बरोबर ना? 1 मिनिट 30 सेकंद म्हणजेच 1.5 मिनिट झाला आणि 1 मिनिटाचे 60 सेकंद, 60 अधिक 30 सेकंद बरोबर 90 सेकंद. 1.5 मिनिटाचे किती सेकंद होणार आहेत? 90 सेकंद एकूण होणार आहेत. तर आता इथं घेऊया आपण 5 सेकंदात 2 उड्या, तर 90 सेकंदामध्ये किती उड्या इथं करायचं आहे. आता हे उदाहरण आपण यापूर्वी देखील अशा प्रकारचं उदाहरण एक बघितलं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, की आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला 2 प्रकारे सोडवता येतं. पहिली पद्धत म्हणजे किती पटीनं वाढलेले आहेत त्यावरून आपण इथं ही किंमत काढू शकतो आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण तिरकस गुणाकार करून इथे काढू शकतो. तर आपण पहिल्या प्रकारे बघूया, 5 सेकंदांमध्ये 2 उड्या मारलेल्या आहेत, तर 90 सेकंदांमध्ये किती उड्या मारतील? आपण 5 आणि 90 यांचं कंपॅरिझन करूया. 5 च्या किती पट 90 आहे ते इथं काढूया. बघा, किती पटीनं 90 येणार आहे? 17, 18, 95, 90, बरोबर ना? सॉरी, 17, 85 येतं, 18, 95, 90 म्हणजे एकूण 18 पट आहे. सेकंदांमध्ये 18 पटीनं इथं वाढ झालेली आहे. बघा, 18, 95, 90, म्हणून इथं या उड्यांमध्ये देखील आपण 18 पटीनं वाढ देऊया, बरोबर? 18 × 2 = 36. बघा, 36 उड्या आलेल्या आहेत. आपलं पर्याय क्रमांक 4 नंबर इथं उत्तर येणार आहे. बघा, 5 सेकंदाचे 90 सेकंद झाले, म्हणजे किती पटीनं वाढलं? एकूण 18 पटीनं इथं सेकंद वाढले, म्हणून उड्यासुद्धा 18 पटीनंच वाढणार आहेत, म्हणून 18 × 36 अशा प्रकारे उत्तर इथं काढलेलं आहे. आणि दुसरी पद्धत आहे तिरकस गुणाकार पद्धत, ती देखील आपण इथे करून बघूया. बघा, अशा पद्धतीने करायचं. इथे समजा एक्स मानले मी उड्या, म्हणून 5 × x या ठिकाणी करतो मी, 5x डायरेक्ट लिहितो किंवा 5 × x लिहितो बरोबर 2 × 90. 2 ×
90 एक्स इथं घेतलं 2 गुणिले 90 छेदामध्ये छेद म्हणजे भागाकारामध्ये कारण ते 5 गुणिले आहे म्हणून 5 इकडे गेल्यानंतर ते भागाकार होईल बघा 5 × 5 5 × 5 4 5 × 48 18 आलं 18 × 2 36 दोन्ही प्रकारे उत्तर 36 आलेलं आहे तर एकूण 1.5 मिनिटांमध्ये कविता 36 उड्या मारणार आहे तर बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बघा दोन्ही प्रकारे उत्तर तुम्ही काढू शकता की इथं किती पटीनं वाढ झालेली आहे त्या प्रकारे प्रकाराने देखील तुम्ही काढू शकता आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे तिरकस गुणाकार करून देखील काढू शकता तुम्हाला जी सोयीची वाटेल ती तुम्ही इथं ॲप्लाय करायची आहे तर अशा प्रकारे हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवायचं आहे अशा प्रकारच्या उदाहरणांचा देखील आपण जास्तीत जास्त सराव करायचा आहे आता प्रश्न क्रमांक 74 4 3 2 7 1 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा की जिला 4 ने निशेष भाग जाईल बघा आपल्याला 4 3 2 7 1 हे 5 अंक दिलेले आहेत आणि या 5 अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे आणि ती अशी तयार करायची आहे की जिला 4 ने निशेष भाग गेला पाहिजे सुरुवातीला आपण काय करूया या संख्येपासून सॉरी या अंकांपासून एक मोठ्यात मोठी संख्या तयार करूया 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करतो सुरुवातीला मोठे अंक घेतो म्हणजे थोडक्यात उत्तर त्या क्रमाने लिहायचे असतात 7 4 3 2 1 ही संख्या तयार झालेली आहे बघा 74321 आता पुढची अट आहे ती म्हणजे 4 ने निशेष भाग गेला पाहिजे 4 ने निशेष भाग कधी जातो 4 ची विभाजितेची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला 4 ने पूर्ण निशेष भाग जातो म्हणजेच एकक आणि दशकला जे 2 अंक असतात त्यापासून जी संख्या बनते त्या संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे ही आपल्याला अट आहे आता इथे जर बघितलं आपण एकक आणि दशकला 21 आहे आणि 21 ला 4 ने भाग जात नाही म्हणून ही मोठ्यात मोठी संख्या जी मी तयार केलेली आहे या संख्येला 4 ने भाग जात नाही मला आता याच्यामध्ये थोडेफार बदल करावे लागतील आता बदल कुठे करायचे तर बदल नेहमी लक्षात घ्या शेवटच्या अंकांकडूनच करत यायचे कारण आपल्याला मोठ्यात मोठी संख्या इथे तयार करायची आहे म्हणून मी काय करणार आहे 21 च्या ऐवजी मी काय करणार आहे 7 4 3 21 च्या ऐवजी 1 2 10 त्यांची अदला बदल केलेली आहे आता शेवटी आलेलं आहे 12 शेवटी 12 आलेलं आहे बघा आता 12 आल्यानंतर 12 ही 4च्या पाढ्यातील संख्या आहे का आहे 12 ला 4 ने निशेष भाग जातो म्हणजेच ही जी संख्या आता मी बनवलेली आहे मोठ्यात मोठी ह्या संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जाणार आहे म्हणून आपलं उत्तर हेच येणार आहे 74312 कुठे आहे बघा 74312 पर्याय क्रमांक 3 मध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर हे उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे बघा पहिल्यांदा मी मोठ्यात मोठी संख्या तयार केली त्यानंतर 4 ची विभाजितेच्या कसोटीचा जो नियम आहे तो लागू केला आणि त्यानुसार मी संख्येमध्ये बदल करून घेतला आणि मग मी अचूक संख्या जी आहे ती इथे काढली आहे तर अशा प्रकारे आपल्याला या विभाजितेच्या कसोट्या 5 असायला हव्यात या कसोट्या 5 असतील तर अशा प्रकारचे प्रश्न आपण पटकन सोडवू शकतो तर यानंतर आता शेवटचा प्रश्न आपण म्हणजे 75वा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 75 संध्याकाळी 7:40 सुरू झालेला शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम 2.5 तास चालला तर तो किती वाजता संपला बघा 7:40 कार्यक्रम सुरू झाला होता तो जवळपास 2.5 तास चालला बरोबर आणि तो संपला किती वाजता ते इथली आपल्याला वेळ काढायची आहे आणि अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण यापूर्वी देखील पाहिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की जर पुढची वेळ काढायची असेल तर आपण प्लस करायचं आहे ॲडिशन करायचे आहे बेरीज करायची आहे आणि आपल्याला पाठीमागची वेळ काढायची असेल तर आपल्याला इथं मायनस करायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुढची वेळ काढायची आहे म्हणून इथं ॲडिशन करावी लागेल बेरीज करावी लागेल म्हणजे 7:40 अडीच तास मला ॲड करावे लागतील कारण 7:40 तो कार्यक्रमाची सुरुवात झाली तो कार्यक्रम 2.5 तास चालला सांस्कृतिक कार्यक्रम आणि संपला एका ठराविक वेळेला ती वेळ मला काढायची आहे म्हणजे मला याच्यामध्ये ही वेळ आहे ती ॲड करावी लागणार आहे आता यांची ॲडिशन कशी करायची ते बघूया बघा 7:40 डायरेक्टली मी अशा पद्धतीने लिहित आहे प्लस 2.5 तास म्हणजे किती येणार आहे 2 तास 30 मिनिटे बरोबर 2 तास 30 मिनिटे म्हणून 2 तास 30 मिनिटे चला ॲडिशन करूया 0 7 7 2 9 9 तास 70 मिनिटे म्हणजे 9:70 पण 70 मिनिटे ही ॲक्च्युली नसतातच कारण 60 मिनिटांचा 1 तास होतो म्हणून या 70 मिनिटांमधली जी 60 मिनिटं आहेत ती मी बाजूला करतो 70 मधून 60 मिनिटं बाजूला काढली म्हणजे 1 तास बाजूला काढला आणि तो या तासामध्ये ॲड करतो बघा पुन्हा एकदा मी इथे दाखवतो तुम्हाला काय केलेलं आहे पद्धती 9 तास 70 मिनिटं आपलं उत्तर आलेलं आहे या 70 मिनिटांमध्ये 60 मिनिटं आहेत म्हणजे 60 मिनिटं मी बाजूला काढतो 70 मधून 60 गेली इथं 10 मिनिटं शिल्लक राहिली आणि हा 60 मिनिटं म्हणजेच 1 तास आहे तो 1 तास मी काय करतो या तासांच्यामध्ये ॲड करतो प्लस 1 करतो 10 वाजले बरोबर 10:10 10 तास 10 मिनिटे म्हणजेच 10:10 आपलं उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे हे आपण या प्रकारे काढू शकतो पुढची वेळ काढायची असेल तर ॲडिशन करायची मागची वेळ काढायची असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागते आणि त्यानंतर हे कन्वर्ट
कन्वर्जन आहे ते आपल्याला इथं करणं जरा काळजीपूर्वक करावं लागतं. 70 मिनटं आली, 60 मिनिटांपेक्षा जास्त मिनटं आली म्हणून मी 60 मिनटं काढून घेतली, त्याच्यातून 10 मिनटं शिल्लक राहिली आणि जी काढून घेतलेली 60 मिनटं आहेत त्याचं तासामध्ये कन्वर्जन केलं म्हणजे 60 मिनटं म्हणजेच 1 तास म्हणून ते तासामध्ये इथे ॲड केलेलं आहे. 9 अधिक 1 10 तास आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवायचं आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये गणित विषयातील वेगवेगळ्या उदाहरणांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. या उदाहरणांचा आपण सराव करायचा आहे. आपण पूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. संपूर्णच्या पूर्ण जे 50 प्रश्न असतात त्यांचा अभ्यास केलेला आहे. ते सर्व जे मागची व्हिडिओ आहे त्या सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट आपल्याला आय बटनावर क्लिक केल्यानंतर पाहायला मिळेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला तिथे लिंक्स पाहायला मिळतील. तर या सर्व व्हिडिओचा अभ्यास आपण करायचा आहे, त्या उदाहरणांचा सराव करायचा आहे. आपल्याला जर काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या आपण कमेंटमध्ये लिहायच्या आहेत. त्याचबरोबर मी शिष्यवृत्ती आणि नवोदयसाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत, त्यांचे देखील लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून आपण त्या ग्रुप्समध्ये जॉईन व्हायचं आहे म्हणजे आपल्याला तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांचा सराव करता येतील, आपल्या अडचणी शंका असतील त्या शेअर करता येतील. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे आणि त्याचबरोबर आपण जर पहिल्यांदाच माझं चॅनल पाहत असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.